नमस्कार, मी सुवर्णा जोशी। संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत। काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात आणि सुरुवात एका महत्त्वाच्याच बातमीनं। ऐश्वर्या आणि आराध्या संदर्भातली ही बातमी आहे। ऐश्वर्या आणि आराध्या बच्चनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। कोरोनाची लागण झाल्यानं दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यावर उपचार सुरू होते। आराध्या आणि ऐश्वर्या बच्चन जलसावर पोहोचलेल्या आहेत। ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। त्या दोघींनाही कोरोनाची लागण झालेली होती। आधी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली, त्या पाठोपाठ अभिषेकनेही कोरोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं। आणि मग जेव्हा घरातल्या सगळ्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा ऐश्वर्या आणि आराध्या सुद्धा पॉझिटिव्ह आढळलेल्या होत्या। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। त्या दोघीही जलसावर परत आलेली आहेत। गेले काही दिवस रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते। जलसा, जनक, प्रतीक्षा हे सगळे बंगले सॅनिटाईज करण्यात आलेले होते जेव्हा हे सगळे पॉझिटिव्ह आढळले। फक्त जया बच्चन या निगेटिव्ह आलेल्या होत्या, त्यांचा रिपोर्ट फक्त निगेटिव्ह आलेला होता। पण तरी देखील घरातल्या सगळ्यांची नोकरवर्गाची चाचणी करण्यात आली। आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, ऐश्वर्या आणि आराध्याविषयीची बातमी येते आहे, त्या जलसाला पोहोचलेल्या आहेत, डिस्चार्ज त्यांना मिळालेला आहे, काय अपडेट सांगाल? सुवर्णा, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी जी आराध्या, ह्या दोघांनाही डिस्चार्ज मिळाला रानावटीमधून आणि ते थोड्या वेळापूर्वी जलसाला पोहोचलेले अशी माहिती मिळते। तर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर कुटुंब बच्चन कुटुंबियांमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या बच्चन यांना करोना पॉझिटिव्ह करोना आहे की नाही किंवा यांची टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आली की नाही तिथपासून चर्चा सुरू होती। त्यानंतर जी माहिती समजली त्यानुसार या दोघांना सौम्य प्रकारचा लागण झाली होती अशी माहिती आली होती। मात्र पुढे त्यांच्यावर उपचार केले गेले आणि त्यांना आता सोडून देण्यात आलेले। मात्र अजूनही अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे जे आहे त्यांच्यावरती अजून उपचार सुरू आहेत, कारण का त्यांची जी त्या ठिकाणी चाचणी आहे ती अजूनही घेण्याचं काम सुरू आहे। कारण का सुरुवातीला जी चाचणी घेतली आहे ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यावर ट्रीटमेंट सुरू केली जाते। पुढे जाऊन मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या करून जो पेशंट आहे त्याच्यावर त्याला पूर्णपणे करोनामुक्त झालाय का ही खात्री केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येतं। आणि याच अनुषंगे ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी जी आराध्या नक्की। अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ही दृश्य या घडीची जेव्हा ऐश्वर्या आणि आराध्या जलसावर पोहोचलेले आहेत तेव्हाची ताजी दृश्य। न्यूज 18 लोकमतवर आपण ही दृश्य बघत आहात। ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या या दोघांनाही डिस्चार्ज मिळालेला आहे, त्या घरी आलेले आहेत। ही जलसावरची दृश्य आपण बघतोय। सॅनिटाईज जाताना त्यांना पुन्हा केलं गेलं आणि त्या सॅनिटाईज छत्रीमधून त्या आतमध्ये गेलेल्या आहेत। ही त्यांची गाडी जलसामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते आहे। रुग्णालयात गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते। एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघत आहात। ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या या दोघांनाही कोरोनाची लागण झालेली होती, आता त्या बऱ्या झालेल्या आहेत, त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत, त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे। डिस्चार्ज मिळाल्यावर जलसावर त्या पोहोचल्या काही क्षणापूर्वी, काही वेळापूर्वी, तेव्हाची दृश्य आपण पाहतो आहोत। अजून सुद्धा अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या दोघीही नॉन सिम्प्टोमॅटिक होत्या, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता। तरीही जवळजवळ मागचे काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्या आता दोघीही बऱ्या झालेल्या आहेत, निगेटिव्ह आलेले आहेत त्या दोघींचेही रिपोर्ट आणि त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे। जलसाला त्या पोहोचलेल्या आहेत तेव्हाची दृश्य आपण बघत आहात। पूर्णपणे सॅनिटाईज करून त्यांना आतमध्ये पाठवलं गेलंय। सॅनिटायझेशनचे फवारे त्यांच्या घराच्या एंट्रीला लावले गेलेत असं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे आणि त्यातून त्यांनी एंट्री केलेली आहे। त्यांची गाडी जलसामध्ये शिरली आणि त्यानंतर त्या दोघीही उतरून आतमध्ये गेल्या। जेव्हा आतमध्ये जात होत्या तेव्हा सॅनिटायझेशनचा फवारा त्यांच्यावर मारण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केलेला आहे। आपण